चांदोली वारणा धरण परिसर भागात आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवलेत. पहाटे 4:47 चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवलाय. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून 8 किलोमीटर परिसरात असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच भूकंप झालाय. गेल्या काही दिवसांपासून चांदोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच भूकंपाचा धक्का जाणवला. त्यादृष्टीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र हा भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणास कोणताही धोका नाही असं धरण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान वारणा धरण 82.51% भरलं असून काल मंगळवारी धरणातून 2152 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1648 क्युसेक असं 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र धरण परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आज सकाळपासून विसर्गात वाढ करण्यात आली आहे. वक्राकार दरवाजाद्वारे 7216 क्युसेक तर विद्युत जनित्रमधून 1658 क्युसेक असं 8774 क्युसेक विसर्ग वारणा नदी पात्रात होतोय, त्यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असून पावसाबरोबर सोसाट्याचा वारा देखील मोठ्या प्रमाणात वाहतोय. या वाऱ्यामुळे सोनवडेपैकी सावंतवाडी येथील काशीनाथ मारुती सावंत, नामदेव बळी खोत तसेच सोनवडेपैकी खोतवाडी येथील निवृत्ती ज्ञानूर राणे यांच्या घरांच्या भिंती कोसळल्या असून घरांचं मोठं नुकसान झालंय.